पोसरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नुकत्याच विराजमान झालेल्या नवनिर्वाचित सरपंच सुनीता शेदी यांनी गुरुवारी माननीय विवेक पाटील व आमदार बाळाराम पाटील यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, नगरसेवक गोपाळ भगत, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष देवा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवा पाटील यांनी शेकाप पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांचे अभिनंदन केले. शेतकरी कामगार पक्षाच्याच घराण्यातील एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पत्नीला म्हणजे सुनीता कमलाकर शीत यांना सरपंचपदी बसवलेले आहे आणि त्या मागील आठवड्यामध्ये या पदावर विराजमान झालेले आहेत. खरोखर उसरी ग्रामपंचायत म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा आजवरचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यावर आपला सर्वांचे लाडके नेते आमदार विवेकानंद पाटील साहेब यांचं बारकाईने लक्ष असतं आणि त्यांनी ज्यावेळी ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यावेळी गुलसुंदे विभागामध्ये जाताडे म्हणजे पोसरी, जाताडे पोसरी ही ग्रामपंचायत होती. या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे नेते येऊन वल्गना करून गेल्या होत्या का ही ग्रामपंचायत आम्ही शेतकरी कामगार पक्षांना कदापि मिळून देणार नाही. परंतु श्वेता संतोष म्हात्रे यांनी जेव्हा शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला आणि 58 वर्षानंतर जाताडे गावाला त्यांच्या रूपाने पहिल्यांदा सरपंचपद मिळाले, अशा या भगिनींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आपल्याच एका सहकारी ग्रामपंचायत सदस्या सौभाग्यवती सुनीता कणकर शीत यांना सरपंचपदी विराजमान केलेले आहे. त्यांनी आज सर्वांचे लाडके नेते आमदार विवेकानंद पाटील साहेब यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन घेण्यासाठी ते आज कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे साहेबांचं आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. तर मी सर्वप्रथम शेतकरी कामगार पक्ष पनवेल तालुका पुरोगामी युवक संघटनेचा रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने मी या आमच्या सहकारी सुनीता कमलाकर शीत यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आणि एक भरगच्च अशी सरपंच पदाची कारकीर्द जशी मागच्या सरपंच आहेत त्यांनी आपल्या गावामध्ये जाताडे गावामध्ये प्रचंड अशी भरीव विकास कामे केलेली आहेत आपल्या पदाच्या कार्यकालात आणि पोसरीमध्ये सुद्धा प्रत्येक गावाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसाच न्याय आपण सुद्धा द्यावा.